आणि माय आलिया भट सारखी दिसते, बस कलरमध्ये थोडासा फरक आहे, तिथे जाऊन विचारू आपण. काय वाटते, कोणाची हवा चालू आहे इकडे? सुधीर भाऊ. तरी 2 मिनिट थांब. काय वाटते कोणाची हवा चालू आहे पोंबुर्ण? सुधीर भाऊ मुनगंटी. कोण येईल? सुधीर भाऊ. आता बाई एवढी म्हणत होती ना, आता तोंड लपवते. हे बाई तिथे जातो. काय नाही, मला काम आहे. काम नाही, कोण येऊ शकतो? सुधीरजी भाऊची बराबरी नाही करू शकत कोणी, जरी येईल तरी. कोणत्या गावचे आहे? बापरे, पोंबुर्ण्यावरून इकडे. नमस्कार मंडळी, मी जगदीश अनकवर टॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अहो, लोकशाहीची मिरवणूक आहे, कारण हो निवडणूक आहे. आणि निवडणूक म्हटलं की जनता जनार्दनाची मत तर आलीच, आमचं कामच ते आहे, कोण काय बोलतो ते फक्त टिपायचं. चला तर मग जनता जनार्दनाला भेटूया आणि त्यांची काय मत आहेत जाणून घेऊया. चला तर मग. अनकवर टीम आता एका शेतात चालली आहे. बघत आहेत किती सुंदर दृश्य आहे इथे. आणि इथे आमच्या ताई काम करत आहे शेतात. सकाळी सकाळची वेळ आहे आणि या कष्टकरी बाया शेतात सकाळीच निघून जातात बिचारे, आणि दिवसभर काम करतात. चला आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांचा अनकवर टीम या शेतामध्ये आलेले आहे. या ताई आहेत ज्या सकाळीच कामाला येतात. ताई किती वाजता येतात? 7 वाजता. 7 वाजतापासून कामाला येतात आणि सायंकाळपर्यंत काम करता, बरोबर आहे. काय रोजी मिळते आम्हाला? काय 300 रुपये रोजीने दिवसभर काम करतात कष्ट करू शेतकरी म्हणजे महिला घ्या. ताई आता आपल्याकडे इलेक्शन चालू आहे, बरोबर आहे, निवडणूक. काय वाटते इकडे कोणाची हवा चालू आहे? तरी इकडे काय वाटतं तुमच्यासाठी, कोणी काम केलं असा नेता कोणी आहे इकडे? सुधीर भाऊ. सुधीर भाऊ आहे म्हणजे महिलांना एवढा विश्वास आहे, पटकन त्यांच्या तोंडी नाव आलं की सुधीर भाऊ. का बरं तुमच्या तोंडी सुधीर भाऊंचं नाव आलं? सुधीर भाऊ. लडक्या बहिणीचे योजना काढल्या आहेत त्याच्यामुळे. आणि इथे पण तुमच्या हातात काही काम मिळतोय का? आहे ना प्रसिद्ध काम. काय म्हटलं? अगरबत्ती प्लॅन आहे, कार्पेट. याच्यामुळं रोजगार मिळालाय बऱ्याचशा लोकांना. हो मिळाले आहे ना, म्हणजे 4 पैसे घरात यायला लागले आहेत, बरोबर. समजा सुधीर भाऊ निवडून आले तर पुन्हा काय होऊ शकतं असं वाटतंय? सुधीर भाऊ निवडून आले तर आमचा देशाचा विकास होईल, पोंबुर्ण्याचा विकास होईल. हा, पोंबुर्ण्याचा विकास होऊ शकतोय ना. ताईंचं प्रेम तुम्ही बघितलं सुधीर भाऊंबद्दलचं, की मी फक्त विचारलं की बाबा कोणता नेता, तर सुधीर भाऊंचं नाव त्यांच्या मुखी आलंय. कारण खरोखरच सुधीर भाऊंनी ते भरपूर काम केलं आहे महिलांसाठी, आणि हे महिलांचं प्रेम आहे त्यांच्या प्रती की भाऊंचं नाव घेतात. ताई धन्यवाद. हे माझी माय आलिया भट सारखी दिसते, बस कलरमध्ये थोडासा फरक आहे, तिथे जाऊन विचारू आपण. माय नमस्कार, कोणत्या गावचे? पोंबुर्ण्या. माय मला सांगा, इलेक्शन येणार आहे, काय वाटते कोणाची हवा चालू आहे इकडे? सुधीर भाऊ. सुधीर, बापरे किती पटकन नाव आलं सुधीर भाऊचं. किती वय आहे? माझी असेल 65. 65 वर्षाची आई आहे आणि सुधीर भाऊंचं नाव पटकन घेतलं. इतकं प्रेम सुधीर भाऊ, काहून वाटते आई असं? हा काहून वाटत, भाऊचंच नाव काहून घेतली? भाऊचाच घ्या लागते. भाऊचाच घ्या लागते, काहून बरं? प्रेम आहे भाऊवर, है ना, काम आहे भाऊची ना म्हणून. वा वा, भाऊंवरचं प्रेम बघितलंय आणि पटकन हसत भाऊंचं नाव घेतलं. तरी 2 मिनिट थांब. काय वाटते कोणाची हवा चालू आहे पोंबुर्ण्या? सुधीर भाऊ मुनगंटी. वा सुधीर भाऊ. सुधीर भाऊ काऊ? सुधीर भाऊ कारण की पोंबुर्ण्या परिसरात त्यांचा विकास आहे, त्यासाठी सुधीर भाऊ. महिलांसाठी काही केलंय भाऊंनी इकडे पोंबुर्ण्या? इकडे कार्पेट आहे, बांबू प्रशिक्षण आहे, आणि तसेच आदिवासी मुलांसाठी म्हणजे राहण्याची सोय चालू झालेली आहे, म्हणजे त्याच्यासाठी हॉस्टेल. अच्छा झालेलं आहे? हो म्हणजे सुरुवात झालेली आहे, काम चालू आहे. काम सुरू आहे आणि लवकरच ते भाऊंचा तडाखा बघता विकासाचा, ते लवकरच सुरू होईल. काय वाटते इकडे कोण येईल? सुधीर भाऊ. सुधीर भाऊ सगळ्यांच्या तोंडी. आता बाई एवढी म्हणत होती ना, आता तोंड लपवते. हे बाई तिथे जातो. पटकन सुधीर भाऊचं नाव घेतलं का बरं? काम सुधीर भाऊचं नाव घेतलं तू? आमच्या गावी विकास करत आहे म्हणून. विकास करत आहे सुधीर भाऊ निवडून आले पाहिजे असं वाटते का? हो हो वाटते. चला म्हणजे आता इथे आपण महिलांशी बोललो, त्यांची सुद्धा इच्छा आहे की सुधीर भाऊ निवडून आले पाहिजे. पण इथं मी काय म्हणतो ताई, काँग्रेसवाले पण तर आहे, त्यांच्या बाबतीत काय वाटते? काही नाही, काँग्रेसवाल्यांचं नाही आहे, सुधीर भाऊंच आहे. सुधीर भाऊ काँग्रेसवाल्यांचं नाही आहे, सुधीर भाऊंच आहे असं यांचं मत आहे. काय वाटतं यावेळेच्या इलेक्शनच्या बाबतीत? यावेळच्या इलेक्शन बाबतीमध्ये मागं जसा प्रकार झाला, जात फॅक्टर जर चालली
तसा प्रकार झाला तर गणित उलटे सिद्धे होऊ शकतं वाटतं का की यावेळेस जात प्रकार, कारण मागच्या वेळेस लोकसभा होता, मोठा क्षेत्र होता त्याच्यामुळे, पण आता छोटा क्षेत्र आहे म्हणजे विधानसभा, तर यावेळेस वाटतं का तसं काही होईल? नाही, मतदान डिवाईड होते इमानदार होते, पण विकासाचा पण एक मुद्दा घेऊन लोक मतं करतील ना यावेळेस? आता मी नाही बोलतो त्या विषयावर, पण नक्की सांगतो तुम्हाला, पण मतं डिवाईड होऊ शकतात, होऊ शकतात, म्हणजे जातीचा फॅक्टर येऊ शकतो असं वाटतं? बिलकुल नक्कीच, भाऊंचं मत आहे की एक जातीचा फॅक्टरही येऊ शकतं, तरी ठीक आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. दादा नमस्कार. नाही बोलणार, नाही बोलणार, नाही बोलणार. सर्वांना बोलायचं आहे, सर्वांची आपापले मतं आहेत, परंतु कॅमेऱ्याच्या समोर कुणालाही आपलं मत प्रकट करायचं नाही, आणि पण जरूर, पण जोपर्यंत आपण बोलणार नाही, जोपर्यंत आपले विचार मांडणार नाही, तोपर्यंत आपण विकासाला हातभार लावू शकणार नाही, कारण बोलण्यानेच प्रगती होते, बोलण्यामुळेच आपले मुद्दे लोकांसमोर जातात. तर लोकांनी बोललं पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं, म्हणून अनकवर्ड टॉक्सची टीम ही प्रत्येक गावागावामध्ये जात आहे आणि लोकांचे रिव्ह्यू घेत आहे. तर दादा नमस्कार, कोणत्या गावचे? समजत नाही बाबू. बरं, दादांना समजत नाही, परंतु एक गोष्ट तर नक्कीच समजणार. किती वर्ष झाले तुम्हाला कुंभूर्ण? जन्मभूमी झाली. जन्मभूमी इथे आहे. इतक्या वर्षापासून तुम्ही इलेक्शन बघत आहात, बरोबर आहे? काय वाटतं इलेक्शनच्या बाबतीतलं मत काय? मत काय आता तुम्ही कुणाला देणार हे मला नाही माहिती, मी आणि विचार देतो, पण काय वाटतं काय हवा काय? हवा आता सगळीकडे सारखा सारखा आहे, यांना पण बोलायचं आहे, पण ते खुलून बोलू शकत नाही, त्यांचाही प्रॉब्लेम मला समजतो, कारण व्हिडिओवर आलं की मग हा पक्षाचा तो पक्षाचा एक शिक्का बसतो लोकांवरती, म्हणून बोला ना. ठीक आहे, काय वाटतं इकडची हवा वेळव्याकडली इलेक्शनची लोक काय म्हणत आहे? सध्या चालू झालेली आहे. चालू झालं, काय वाटतं कुणाचा जोर वाटते असं एखाद्या पक्षाचा जोर काय? आता नवीन आहे आपले रावतजी, आपले सुधीर भाऊ हे जुने आहेत, आता लोक समजून घ्यायला पाहिजे कोण येतील कोण जातील. बरोबर, लोकांनी कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, कामाकडे काम. सुधीरजी भाऊची बराबरी नाही करू शकत कोणी जरी येईल तरी, पण आता हे गावतुरे भाई आहे, इकडे संतोष सिंग रावत आहे, ते लोक म्हणजे त्यांचा जोर पडतो. हा, त्यांचा जोर पडते, पण ते नवीनचे आहेत, तेवढ्याच काय जुनं ते सोनं होते, जुनं ते सोनं. मी आता ज्या पुलावरती, हा तोच पूल आहे जो लोकसभेच्या वेळेस खूप याचा हा व्हायरल झालेला तो व्हिडिओ, हा तो पूल आहे, हा जो दोन गावाला जोडतो आहे, एक गंगापूर आणि टोक हे नदीच्या पात्रात बसलेलं गाव आहे, जे दुसऱ्या गावापासून पूर्णपणे वेगळं होतं, परंतु या पुलामुळं हे दोन गावांना जोडण्यामध्ये हा पुलाचं खूप मोठं योगदान आहे, आणि हे पूल बांधण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे ते म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं. आपण आता त्याच गावामध्ये चाललेलो आहोत, ज्या गावांसाठी हा पूल बनवला गेलेला आहे. या पुलामुळे या गंगापूर आणि टाक या दोन गावाचा संपर्क बाकीच्या गावांशी झाला आहे, आणि दळणवळणाची व्यवस्था ही सुरळीतपणे इथे सुरू झालेली आहे. यापूर्वी या जर गंगापूर आणि टाकला जायचं असेल तर बाकीच्या गावांमधनं इथे बोटीने त्या गावामध्ये जावं लागत होतं, आणि जर नदीला पूर आला तर पूर्णपणे संपर्क या गावाचा या दुसऱ्या गावांशी तुटून जात होता, पण या पुलामुळं खूप मोठा फायदा इथल्या गावकऱ्यांना झालेला आहे. बैलबंडी दिसली आहे, आपण विचारू आहे शेतामध्ये ताई आमच्या कामासाठी चालल्यात, काय कापूस का दादा? आता इलेक्शन आहे, मतदान आहे, काय वाटतं इकडे कोणाचं काम सुरू आहे चांगलं? कोणाचं काम चांगलं आहे सांगून आता तुम्हाला काढ, इतक्या दिवसापासून तुम्ही आहे, कोणी काम केलं आहे बाई इकडच्या बाजूने जास्त काम? काम आता सुधीर भाऊने केला होता इकडे काम जास्त. आता तुम्ही इतक्या वर्षापासून आहे ना, पूल नव्हता तर तुम्हाला काय काय समस्या येत होत्या जेव्हा पूल नव्हता? हो, काय काय या जायचे पूर्ण हे त्रास होता ना, म्हणजे डोंग्याने या जा लागत होता, पूल झाला तेव्हापासून नाही, दोन वर्ष झाले आम्ही आता पूल चालू, रस्ता येण्या चालू झाला ना, तेव्हापासून आम्ही इकडे शेती करायला लागलो. गाव आहे टोक, जे दोन नदीच्या मध्ये बसलेलं आहे, इथे सुधीर भाऊंच्या कार्यकाळामध्ये ना सुधीर भाऊंनीच इथे फिल्ट आरओचं ही मशीन लावलेलं आहे, ही सुरू आहे, चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. इथे जेव्हा मशीन नव्हती तर काय समस्या येत होती जेव्हा नव्हतं तेव्हा काय वाटत होतं? नदीचं पाणी आणत होतो, नदीचं पाणी आणत होते सगळ्यांना. हो, सगळे या हे टाकल्यामुळे आपल्याला काय फायदा झाला? प्रचिम मशीन लावल्यामुळे नाही का सगळ्यांना पाणी आता एक एक गुंड तरी भेटत आहे प्यायला, शुद्ध पाणी, शुद्ध पाणी. हा जो आरो प्लांट आहे हा सुधीरभाऊंमुळे इथे लावण्यात आलेला आहे. यापूर्वी हा जो टोक गाव आहे यांना अशुद्ध पाणी आणि तेही बोरवेलचं किंवा नदीचं पाणी प्यावं लागत होतं, परंतु या आरो प्लांटमुळे यांना शुद्ध पाणी मिळायला लागलेलं आहे,
आणि लोकांचा त्रास सुद्धा कमी झाला आहे. आणि या शुद्ध पाण्यामुळं जे इथे लोक बीमार पडत होते अशुद्ध पाण्यामुळं, त्याचं प्रमाण सुद्धा फार प्रमाणात कमी झालेलं आहे. इथं सुधीर भाऊने काही कामं केले आहे का? ते काम अरो केला, तर अरोचा पाणी चालू आहे. काय काय केलं? फुलिया बनला का केला, तर त्या जो करायचं काम केला. मला सांगा, पहिले आरोशी मशीन नव्हती तर बरोबर आहे, तुम्हाला पाणी कुठून आणायला लागत होतं? नदीचा. फुलिया बनवला तर काय फायदा झाला का? हो ना, एवढा फायदा आहे, गाड्या चालल्या ना घरावरी. सुधीर भाई, काही काम आहे का या गावाकडे? हो ना, पुलिया काम आहे, पुलिया रोड. पुलिया झाल्यामुळे काय फरक पडला? बहुत काही फरक पडला. पण पाणी चांगलं आहे ना, शुद्ध पाणी शुद्ध आहे ना. इकू नाही आता काव का लावते, आता बोर मारायला पाहिजे. आता तू मला सांग, तू बहुत वर्ष इथे राहिल्या, किती वर्षाची आहे तू? लहानपणा. आता पहिले इकडे रस्ते नव्हते बरोबर आहे की नाही? लहानपणापासून. आता हा मला सांग, हा पूल बनवून दिला? आमचे नवरे आता मेले तर फुल आला. फुल झाला, फुलामुळे का फायदा झाला मग इकडे? बाका फायदा झालाय ना, म्हणून येते पाहुण्या जाते, पाहुण्या येते गाड्या बरोबर घरापर्यंत येते. असं आले गेले बाई, कोठे गेला सरपंच? आणि नदीच्या धारावर होते. आता आले का तर पाहुण्या येते बाई, म्हणजे घरापर्यंत गाडी येते आता, आहे की नाही? माझा लहान लेकरू आहे तर अगं मी सो म्हणतो, मी नाही लपव. मा बरं, मला सांग, पहिलं पूल नव्हतं तर मग नदीतून लोक इकडे कसे येत होते? डोंगे होते, डोंगे होते बुडले. आणि पूर घेऊन आला तर मग बुडाला ते आम्हाला काय आहे? नाही नाही, मग पूर आला तर लोक येऊ नाही शकत होते ना? नव्हते. कोणता माणूस आपला वाटतो? तेच तर म्हणतात, कोण आला पाहिजे आता, तेच म्हणता ना. कुठं पदा आठवून बोल, कोण आला तुला, कोण वाटतो घे मले का? जो आपला विकास करणार तो. कोण विकास करत होता? आता सुधीर भाऊ करत आलाय. सुधीर भाऊ यावा माझ्या विचारानं. सुधीर भाऊचे बहुत काही काम आहेत. आपला आपल्या गावात 231 मतदान असून आपल्या गावासाठी 26 करोडचा काम करत सुधीर भाऊ. काय तलाव, काय वातावरण, काय निसर्ग, सगळं एकदम ओके आहे. आणि निवडणुकीचं वातावरण सुद्धा पूर्णपणे ओके आहे. तुम्ही आता पोमुर्ना, मूल आणि बल्लारपूर मतदारसंघातील जनतेचं मतं ऐकलेली आहे. आणि आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा बरं का मित्रांनो. हा चॅनल फक्त आमचा नाही तर तुमचा सुद्धा आहे. आवडल्यास कमेंट करा, कारण चॅनल आपलं आहे आणि चॅनलचं नाव तुम्हाला तर माहितीच आहे, अनकवर टॉक्स. इथेच तर घेऊन होतो आम्ही नवीन नवीन मुद्दे आणि नवीन नवीन व्हिडिओ. लक्षात असू द्या, अनकवर टॉक्स.